नमस्कार मी उर्मिला माझ्या मराठी अन्नपूर्णा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला आहे ना छोले भटोऱ्याची भाजी दाखवणार आहे छोले भटोरे घरच्या घरी कसे बनवायचे ते दाखवणार आहेत तर त्यासाठी आपण हॉटेलला जायची गरज नाही आहे तर पहिले आपण भटोऱ्याचं पीठ भिजवून घेऊ मी एक वाटी मोठी वाटी भरून आहे ना गावाचं पीठ घेतलं आहे एक छोटी वाटी रवा घेतला आहे तर गावाऐवजी तुम्ही मैदा पण वापरू शकतात आणि बारीक जाड रवा तुम्ही बारीक रवा पण वापरू शकतात तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही वापरू शकतात तरच आता आपण चवीनुसार मीठ टाकायचं आहे त्यामध्ये तर जे तुम्हाला योग्य वाटेल ते वापरायचं आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे एक चमचा आपण साखर टाकणार आहे साखरेनं ना आपल्या पटोऱ्यांचा कलर खूप छान येतो आणि पिठे बी पर, ना आपलं लवकर पर परमन होतं आणि त्यान त्यानंतर आहे ना आपण थोडा सोडा टाकायचा आहे त्यामुळं सोड्यामुळे ना आपले बटोरे छान असे फुकतात तर आपण सर्व मिश्रण ना मिक्स करून घेऊ पिठामध्ये आपले कोरडे जिन्नस मिक्स करून घेतल्यानंतर आपण दही घ्यायचं आहे एक वाटी भरून दही घेतलं आहे मी दही घेतल्यानंतर आपण सर्व मिक्स करून घ्यायचं आहे नंतर थोडं थोडं पाणी टाकून घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे सैल मळायचा नाही आहे कारण सैल माळा की आपल्या भटोऱ्यांमध्ये तेल शिरतं त्यामुळे ना आपल्याला घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे थोडं थोडं पाणी टाकून तर छान असा गोळा मळून घेतला आहे मी तो दहा ते पंधरा मिनटासाठी बाजूला ठेवू आणि आपण आता छोलेची तयारी करू तर मी छोले ना हे चणे ना गावरान चणे घेतले मी रात्री भिजत टाकले होते ते तर आता मी ते दोन ते तीन ती पाण्याने स्वच्छ धुवून घेतले तर एका एक कुकरमध्ये मी आता ते काढून घेते आहे परत आपल्याला कुकरला लावायसाठी तर त्यामध्ये सर्व काढून घेतल्यानंतर त्यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकते आहे त्यानंतर चार ते पाच सेट्ट होऊन द्यायचे आहे कुकरच्या तोपर्यंत आहे ना आपलं इकडं पीठ पार आलं आहे आपलं भटोऱ्यांचं तर आपण पहिले सुरुवातीला छोटे छोटे गोळे करून भटोरे लाटून घेऊ तर भटोरे लाटताना खाली तेल लावायचं आहे पॉळपटाला आणि तेल लावल्यानंतर मो असे मोठेच भटोरे वा लाटायचे अंडाकृती तर हे भटोरे असेच असतात जास्त मोठे असतात पण माझ्याकडं कढई छोटी त्यामुळं मी एवढेच लाटते आहे तर आपले हे सगळे भटोरे आपण आता लाटून घेऊ तिकडं पण मी गॅसवर तेल गरम करायसाठी ठेवलं आहे तेल गरम होईपर्यंत आपण हे भट भटोरे ना पूर्ण लाटून घ्यायचे तेल गरम झालं आहे आता आपलं आपण भटोरे तळून घेऊ तुम्ही बघू शकता किती छान फुकतात ते आणि कलर पण त्यांचा खूप छान आला आहे असा लालसर कलर आला आहे साखरीमुळे आपल्या भटोऱ्यांचा कलर खूप छान आला आहे आणि आपण सोडा टाकला त्यामुळं आपले भटोरे खूप छान असे फुलले फुगले तर असेच आपण आता सर्व भटोरे तळून घेऊ नी गॅसवर मी कढई ठेवली तेल गरम करायला फोडणी द्यायची आपले छोले बी चांगले शिजले आता तर दोन तमालपत्र टाकली त्यामध्ये भरपूर असा कांदा टाकला आहे ह्या रेसिपीला कांदाच खूप लागतो तर कांदा टाकल्यानंतर मौसूत तळून घेतलं आहे कांदा त्यानंतर एक चमचे जिरे टाकले मी लसूण आणि अद्रक ठेचून घेतलं आहे ते पण टाकलं आहे एक चमच्यावर ते चांगलं तळून घेतलं आहे ते चांगलं तळून झाल्यानंतर आपल्याला टमॅटो टाकायचं आहे त्यामध्ये टमॅटो पण चांगलं मौसूत हो होईपर्यंत तळून घ्यायचं आहे आपल्याला ते तुम्ही बघू शकता किती छान मौसूद झाला आहे ते कलर बदलला आहे त्याचा त्यानंतर आपण आता मसाले टाकू एक चमचा धनं पावडर घेतली मी पाव चमचा हळद घेतली आहे एक चमचा काश्मीरी मिरची पावडर घेतली आहे तिने आपल्या क भाजीला कलर छान येतो आणि दोन चमचे मी किचन किंग मसाला घेतला आहे तुम्ही छोले बस छोले मसाला भेटतो बाजारामध्ये तो वापरला तरी चालेल दोन ते तीन मिनटासाठी झाकण ठेवून चांगले मसाले शिजवून देऊ आपण दोन ते तीन मिनटं झाले झाकण काढलं आहे मी आता छोले टाकून देते त्यामध्ये आणि वरून थोडीशी हिरवीगार अशी कोथंबीर टाकते ते मिक्स करून घेतलं आहे मी मसाल्यामध्ये छोले चांगले त्यानंतर मी थोडे चवीनुसार मीठ टाकते त्यामध्ये आधी पण आपण पन मीठ वापरले त्यामुळं मीठ मी, मी थोडंसंच टाकते तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकतात आपण आता चांगलं हलवून घ्यायचं आहे हलवून घ्यायचं आहे चांगलं त्यानंतर आपण हे बघू शकता तुम्ही किती छान असा रस्सा पण झाला आहे त्याचा त्यानंतर पाच मिनटं आपण झाकण ठेवून चांगलं शिजून द्यायचं आहे पाच मिनटं झाले आहे आता आपले तर आपण ते काढून घेऊ आणि त्यामध्ये ना कस्तुरी मिथे ही चोळ हातावर चोळून टाकायची तिने खूप छान अशी टेस्ट येते आपल्या भाजीला आणि हॉटेलसारखीच भाजी खायला लागते माझ्या अशा गावरान आणि टेस्टी टेस्टी, टेस्टी रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा